जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था श्रीवर्धन व्यवस्थापकावर गुन्हा दाखल। कर्मचारी यांच्या संगनमताने 4,10,17,376.66 इतक्या रकमेचा केला अपहार। श्रीवर्धन तालुक्यात मागील काही वर्षांपासून जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था पतपेढीमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा सर्वत्र होती, पण कोणी गुन्हा दाखल करण्यास पुढे येत नव्हता। दिनांक 2/8/2022 रोजी ऑडिटर मकरंद दरवडे यांनी सदर पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याची फिर्याद श्रीवर्धन पोलीस स्टेशन यांच्याकडे दिली। यावेळी त्यांनी केलेल्या ऑडिटची प्रत पोलीस स्टेशनकडे जमा केली असून यामध्ये पतसंस्थेतील सभासदांचा विश्वासघात केल्याचा ठपका यांनी ठेवला असून पतपेढीमध्ये जमा होत असलेल्या 4,10,17,376.66 इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आणून दिले असून पतसंस्था संस्थापक यांनी कर्मचारी यांच्या संगनमताने पदाचा दुरुपयोग केल्याचे म्हटले। यामध्ये एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत श्रीवर्धन पोलीस स्टेशनमध्ये पोस्ट एकूर 0051-2022 बांधवी कलम 420-34 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 81(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील करत आहेत। प्रतिनिधी अमित घोडमोडे, तेज मराठी, श्रीवर्धन, रायगड।